नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी धडा 4 भारतीय कलांचा इतिहास या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विद्यार्थी पूर्ण करा। चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक्कलामध्ये समावेश होतो। त्यानंतर दुसरा आहे, मथुरा शिल्पशैली कुशन काळात उदयास आली। त्याच्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करा। तर त्याच्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसे मुंबईला आहे तर इथं दिल्लीला दिला आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, टिपाली यामध्ये पहिला आहे कला। तर कला म्हणजे आपल्याला आलेल्या अनुभव आणि त्यातून मिळेल ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते, आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज प्रवृत्ती असते। या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात। कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते। ही मांडणी शिल्प, गायन, नृत्य व वादनाच्या विविध रूपात आविष्कृत होते। कला निर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात। त्याच्यानंतर टिपाली यामध्ये दुसरा आहे हेमंडपंती शैली। हेमंडपंती स्थापत्यशैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीस दोन दगडामधील सांधे चुन्याने व मातीने भरले जात नाहीत। दगडामध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते। हेमंडपंती मंदिराच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते। तारकाकृती मंदिराच्या बाह्य भिंती अनेक कोनामध्ये विभागलेल्या असतात। या दगडी भिंतीवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात। महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमंडपंती शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्यकलेचा विकास दर्शवतात। त्याच्यानंतर टिपालियामध्ये तिसरं आहे मराठा चित्रशैली। तर सचित्र हस्तलिखित पोत्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यावरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तीचित्र या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो। या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तीचित्रे आणि हस्तलिखितामधील लघुचित्रे यांच्या स्वरूपातील आहेत। वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यावर मराठा चित्रशैलीतील भित्तीचित्रे पाहण्यास मिळतात। या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो। त्याच्यानंतर पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। त्याच्यामध्ये पहिला आहे, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते। उत्तर, कलावस्तूच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते। या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यामधील जाणकारच सांगू शकतो। कलावस्तूमधील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात। एकूण कलावस्तूचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींचे पारख होणे आवश्यक असते। त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते। त्याच्यानंतर विधाने सकारण स्पष्ट करामध्ये दुसरं आहे, चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीचे पुनर्जीवन करणे गरजेचे असते। उत्तर, कठपुतळ्या किंवा चित्राच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय। या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे। ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकून ठेवली आहे। चित्रकथी कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत, म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर पुढील प्रश्नाची 25 ते 30 शब्दोत्तरे लिहा। त्याच्यामध्ये पहिलं आहे, लोकशिल्पकला याविषयीची माहिती लिहा। तर चित्रकलेप्रमाणे लोकशिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळाइतकी प्राचीन आहे। दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एका प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती असे म्हणता येईल। भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती। ती आज तागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते। महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे
बैल पोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्यांचे खांब, वीरगळ, आदिवासी घरामधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. त्याच्यानंतर पुढील प्रश्नाची थोडे 25-30 शब्दात उत्तरे लिहामध्ये आहे. गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा. अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2 शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव असणारी गांधार शिल्पकला शैली उदयास आली. त्याच्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये पहिला आहे लोकशिल्पकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रामधून लोकचित्र शैलीचे जतन केले जाते. गुहाचित्रामध्ये प्राणी, मनुष्यकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहाच्या भिंतीवर कोरलेली आढळतात. अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. मनुष्यकृतीच्या रेखाटण्याच्या पद्धतीत व चित्रामध्ये वापरले गेलेल्या रंगामध्ये फरक होत गेला. नैसर्गिक द्रव्यापासून वनस्पतीच्या पानापासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवघड झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून मानव चित्र कोरू लागला. नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला. सणसंवरंभप्रसंगी घराच्या भिंतीवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरापासून लोकचित्रशैली विकसित झाली. वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात. त्याच्यानंतर सविस्तर उत्तरेमध्ये दुसरा आहे भारतातील मुस्लिम स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य सोदाहरण स्पष्ट करा. या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुब मिनार जगातील सर्वात उंच 240 फूट आहे. मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहल जगातील 8वे आश्चर्य मानले जाते. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेला विजापूरचा गोल घुमट ही वस्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे. फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्यांच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत. वरील सर्व वास्तू मुस्लिम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया सविस्तर उत्तरेमधलं तिसरं कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे या धड्यातील. तर त्याचं उत्तर पाहूया. कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्वीय संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते. मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कलाक्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. दागदागिने, धातूंच्या व लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती व दगडी कलापूर्ण वस्तू शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर सविस्तर उत्तरेमधील चौथं खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्द्याच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा. तर पुस्तकात हा प्रश्न कसा दिला आहे, पृष्ठ क्रमांक 23 वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी निरीक्षण करा. तर प्रश्न तेच आहे, फक्त इथे वेगळ्या स्वरूपात दिलं आहे. निसर्गाचे चित्रण, मानवकृतीचे रेखाटन, व्यवसाय, घरे. तर वारली चित्र परंपरेचे चित्र आहे. वारली चित्रकला शैलीचा उदय ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत झाला. या चित्राविषयी माहिती. पहिलं निसर्गाचे चित्रण. या चित्रात काही वनस्पतीच्या फांद्या, फुलझाडे, उगवता सूर्य, पक्षी यांची चित्रे रेखाटलेली दिसतात. मानवाकृतीचे रेखाटन. चित्रात स्त्री पुरुष, खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्र माणसाची उभेहूब चित्र नसतात, ती फक्त रेखाचित्रे असतात. त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांच्या सहाय्याने मानवकृती रेखाटल्या जातात. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे व्यवसाय. या चित्रात शेती करणारे स्त्री पुरुष दिसत आहे. पशुपालन हाही
हा लोकांचा व्यवसाय असावा. त्याच्यानंतर चौथा आहे घरे. उतरत्या छपराच्या झोपड्या दिसत आहेत. झोपड्यांच्या भिंती कुडाच्या किंवा मातीच्या असाव्यात. त्यावर चित्र काढलेले आहेत. या चित्रातून वारली समाज येऊन व्यक्त होते. हे लोक गरीब आहेत हे जाणवते. हे लोक जसे जगतात त्याच परिसरातील वनोभवतील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये भारतीय कलांचा इतिहास या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा पाठ पाहू.